ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी इथे विसाव्याला पोहोचली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पालखीचं दर्शन घेतलं आणि थोड्याच वेळात सुप्रिया सुळे या सोहळ्यामध्ये काही वेळ चालणार सुद्धा आहे. पालख्या सध्या पुणे मुक्कामी आहेत. वेगवेगळ्या मंदिरांमध्ये मुक्काम आहे. वडकीमध्ये सध्या विश्रांती घेतेय पालखी आणि याच ठिकाणी सुप्रिया सुळे पालखीमध्ये दर्शन घेण्यासाठी पोहोचल्या. काही वेळ त्या सोहळ्यामध्ये वारीमध्ये चालणार सुद्धा आहे. काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांनी महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी, पुण्यातल्या वडकी इथे सध्या विसाव्यासाठी पोहोचली आहे. ज्या ज्या मंदिरांमध्ये सध्या पालख्या पोहोचत आहेत त्या त्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आलेली आहे आणि वर्षभरातना एकदा मिळणारं हे पालखीचं दर्शन भाविकांसाठी आनंदाचा सोहळा असल्यामुळं मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी गर्दीही करत आहेत. आळंदीहून ज्ञानोबांची पालखी ही पंढरीच्या दिशेनं रवाना झाली आहे. शेकडो वारकरी या पालखी सोबत चालत आहेत तर हजारो लाखो वारकरी या पालखीचं दर्शन मिळवण्यासाठी एक नजर या पालखीकडे पाहण्यासाठी आसुसलेले असतात. पालखी जिथून जिथून प्रस्थान करते, जिथून जिथून मार्गक्रमण करते, तिथे रस्त्याच्या दोनही बाजूला पालखीचं दर्शन घेण्यासाठी दुतर्फा भाविक उभे असतात. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सांस्कृतिक सोहळा म्हणजे माऊलींची वारी. वेगवेगळ्या ठिकाणाहून पालख्या सध्या पंढरपूरकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाल्यात आणि या सगळ्या पालख्यांमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते. तुकोबारायांची पालखी आणि ज्ञानेश्वरांची पालखी हे भाविकांसाठी सगळ्यात मोठं भक्तीचं स्थान आणि ज्ञानोबांची पालखी सध्या वडकी इथे मुक्कामी आहे, विसाव्याला थांबली आहे आणि त्याच ठिकाणी दर्शन घेताना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.